नवी मुंबई फेरीवाल्यांच्या विविध प्रश्नांबाबत व पथविक्रेता अधिनियम 2014 कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावेत म्हणून गुरुवारी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन व फेरीवाला एकता संघटनेने तुर्भे वॉर्ड ऑफिस कार्यालयावर मोर्चा काढला. या संघटनेच्या वतीने नवी मुंबईच्या विविध विभागातील फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी प्रामुख्याने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच शिष्टमंडळाने वॉर्ड अधिकारी भरत धांडे यांची भेट घेऊन विविध मागणीपर निवेदन सादर केले, ज्यात फेरीवाला परवाना देत असताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य द्यावे, प्रभाग फेरीवाला समिती गठीत करावी, शहरातील फेरीवाल्यांसाठी मनपाने विमा पॉलिसी राबवण्यात यावी. या प्रकारचे मुद्दे या निवेदनातून प्रशासनासमोर ठेवण्यात आले. उद्या कोणत्याही फेरीवाल्याने काम केलं नाही आणि तो जर तहसीलदार ऑफिसला जाऊन बसला, कलेक्टर ऑफिसला जाऊन बसला, मंत्रालयावर जाऊन बसला की मला नोकरी देत नाही, मी हालत नाही, काय होणार आहे सरकारी यंत्रणेची, तेव्हा हा फेरीवाल्याची समस्या केवळ एका वाड्यातली नाही. आज आंतरराष्ट्रीय फेरीवाला दिवस आहे, जगात सगळ्या श्रमिकांचा हा एक अभिमानाचा दिवस आहे आणि सन्मानाने काम करण्याकरता आम्हाला लायसन द्या, सुविधा द्या, एक साध्या मागणीचा दिवस आहे. याच्यामध्ये आज पूर्ण भारतभर हा जागतिक फेरीवाला दिवस आपण साजरा करत आहोत. सगळ्या ठिकाणी, भारताच्या सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा सुप्रीम कोर्टाचे जे काही आदेश आहे त्याला डावलून सगळ्या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याचं काम जोरदार चालू आहे. ह्यांचा माल हा डम्पिंग ग्राउंडवर घेऊन नेला जातो आणि तो परतही केला जात नाही, अशा तऱ्हेने रोज रोज लोकांचं नुकसान करण्याचं काम हे करत आहेत. तर ह्याच्या विरोधामध्ये आम्ही सरकारला हेच सांगतो आहोत की जे काही मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहेत त्यानुसार कायद्याची अंमलबजावणी शासनाने करावी आणि त्याप्रमाणे ह्या जनतेला, ह्या हॉकर्सना न्याय मिळवून द्यावा, हीच मागणी घेऊन आज आम्ही इथे आलो. तर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वॉर्ड अधिकारी भरत धांडे यांनी आपली प्रतिक्रिया व भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय फेरीवाला संरक्षण धोरण 2014 एक अधिनियम पारित झालेलं आहे. त्या अधिनियमानुसार राष्ट्रीय फेरीवाला धोरण अधिनियमानुसार फेरीवाला समिती बनवायची आहे आणि त्यानुसार फेरीवाला क्षेत्रे निश्चित करून त्या ठिकाणीच फेरीवाल्यांनी व्यवसाय करायचा आहे. दुर्दैव असं आहे की ज्या ठिकाणी गर्दीच्या जागा आहेत, ज्या ठिकाणी लोक जास्त प्रमाणात जमतात, ज्या ठिकाणी रस्ते पदपथ छोटे आहेत अशाच ठिकाणी फेरीवाले बसतात, त्यामुळे रहदारीला अडथळा होतो, ट्रॅफिकला अडथळा होतो, बऱ्याच ठिकाणी अपघातसुद्धा होतात, याशिवाय स्वच्छतेचे प्रश्नसुद्धा समोर येतात. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.